त्यांची पट काढली, तर त्या पट जी पट आपण पट काढतो, दोन राशी जी पट काढतो त्या पटीला म्हणतात गुणोत्तर. किंवा आपण तुलना करतो, तुलना करताना आपण गणितीय मांडणी करतो. उदाहरणार्थ बघा, मुलगा मुलाचं वय आहे 10 वर्ष, मुलाचं वय 10 वर्ष, वडिलांचं वय वडिलांचं वय आहे 50 वर्ष. तर आपण यांची तुलना करताना काय करतो, मुलगा वडिलांच्या किती पट आहे किंवा वडील मुलाच्या किती पट आहे अशी आपण तुलना करतो. मग ती संख्यात्मक मांडली, मग मुलगा आणि वडील 10 आणि 50 हे चिन्ह जे आहे त्याला गुणोत्तराचं चिन्ह म्हणतात. मग याचं गुणोत्तर हे झालं 10 × 10 = 10, 5 × 50. मग एकाच 5 शिकाय झाली, तुलनात्मक मांडणी झाली. त्या मांडणीला म्हणतात गुणोत्तर, त्या मांडणीला म्हणतात गुणोत्तर. गुणोत्तर जवळजवळ सर्व प्रकारच्या उदाहरण प्रकारामध्ये सरासरी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, सगळ्या ठिकाणी गुणोत्तरांमध्ये उत्तरे काढावी लागतात. तेव्हा गुणोत्तर म्हणजे दोन राशींची तुलनात्मक मांडणी. मांडणी आपण 10 50 या चिन्हाला म्हणतात गुणोत्तराचं चिन्ह. हे गुणोत्तराचं चिन्ह आहे म्हणजे दोन राशींची तुलनात्मक मांडणी किंवा पट सांगणे त्याला म्हणतात गुणोत्तर काढणे. गुणोत्तराचं चिन्ह हे. आता दुसरी अर्थ आहे गुणोत्तर सजातीय राशी पाहिजे त्याला, सजातीय राशी. सजातीय राशी, तर सजातीय राशी म्हणजे काय, वय वय, उंची उंची, वजन वजन, वजन वजन यांना म्हणतात सजातीय राशी. वय आणि वजनाचं गुणोत्तर काढता येणार नाही, उंची आणि वयाचं पण काढता येणार नाही. वय वय उंची उंची यांना म्हणतात सजातीय राशी. किंवा गुण असतील तर गुणा दोन गुणांना म्हणतात सजातीय राशी. हे गुणोत्तर आपण फक्त सजातीय राशींचं काढू शकतो. हे पुढचं बघा, पुढचा मुद्दा आहे राहणे गुणोत्तर काढताना त्या राशींची एकके आपल्याला समान करावी लागतात, एकके समान करून घ्यावी लागतात. एकके समान करायची. आता ती एकके म्हणजे काय, परिमाण होतं आपण त्याला. हे का 20 सेकंद असेल, 20 सेकंदाचे 2 मिनिटाशी गुणोत्तर, 20 सेकंदाचे 2 मिनिटाशी गुणोत्तर किती. बघा पहिला राशी दिली आपल्या सेकंदात, दुसरी राशी दिली मिनिटामध्ये, तर या दोन्ही राशी आपल्याला एकतर मिनिट करावी लागतील याचे किंवा सेकंद करावी लागतील. मग दोन एकके समान केल्याशिवाय गुणोत्तर काढता येत नाही. मग हे 20 सेकंद येईल पहा, 2 मिनिटाचे होतील 120 सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 2 मिनिटाचे एवढे. मग गुणोत्तर किती पहा, 2 1 2 आणि 2 6 12, तर 1 6 असं गुणोत्तर येईल. मग गुणोत्तर काढताना राशी समान सजातीय पाहिजे, त्यांची एकके समान करायला पाहिजे. हे गुणोत्तराचं आपलं मूलभूत माहिती. पुढचं शतमान, शतमान किंवा शेकडेवारी. शतमान किंवा शेकडे हा एक प्रकारचं गुणोत्तरच आहे. जेव्हा आपण इथं बघा 25 टक्के, त्या उदाहरणा सोबत आपण ह्या टक्क्याचा कोणाबद्दल भागिले 100 लिहितो, म्हणजे छेद किती असतो बघा, 100 टक्के म्हणजे भागिले 100, म्हणजे हे काय झालं, गुणोत्तर झालं. मग गुणोत्तर बघा 25 × 25, 25 × 100 1/4 झालं. म्हणजे शतमान हे एक प्रकारचं काय, गुणोत्तरच आहे शतमान. ह्या चिन्हाबद्दल आपण छेद 100 लिहितो, संख्या अलिक असंख्या अंशात लिहितो. शतमान शेकडेवारी एक विशिष्ट प्रकारचं काय आहे, गुणोत्तर आहे. आता गुणोत्तर हे दोन प्रकारे लिहितात, गुणोत्तर लिहिण्याच्या दोन प्रकार आहेत, दोन प्रकार. एक प्रकारे बघा A to B हा एक प्रकार आहे, ह्या प्रकारे गुणोत्तर लिहिलं जात. दुसरा प्रकारे बघा A/B ह्या प्रकारे पण गुणोत्तर लिहिलं जात. जेव्हा आपण वयांची उदाहरणं सोडवतो किंवा अन्य काही उदाहरणं सोडवतो, जर असं रूप असेल तर अशी रचना आपल्याला करून घ्यावी लागते A/B. मग गुणोत्तर लिहिण्याच्या ह्या दोन पद्धती A to B आणि A/B दोघांचा अर्थ हा समान आहे, दोघांचा अर्थ समान. तर हे पाहिजे झालं गुणोत्तराची माहिती. तर गुणोत्तर म्हणजे तुलनात्मक दोन राशींची मांडणी. हे गुणोत्तरासंदर्भातली ही माहिती झाली.
आपला पुढे घ्यायचं बघा प्रमाण. प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तर जर समान असतील त्यांच्या समानतेला म्हणतात प्रमाण. समान समानता, दोन गुणोत्तरांची समानता जर असेल तर त्या दोन्हीच्या म्हणतात ते दोन्ही गुणोत्तर प्रमाणबद्ध आहेत किंवा प्रमाणात आहेत असं म्हणतात. आता समानता उदाहरणार्थ बाप कसं आहे, गुणोत्तर 3-5 असेल, पहिलं गुणोत्तर 3-5, त्याची मांडणी कशी बघा 3/5 अशी एक मांडणी झाली. हे गुणोत्तर झालं 3-5. पुढचं आपण गुणोत्तर बघा 6-10 हे गुणोत्तर दुसरं आहे. तर बघा याचा शॉर्ट फॉर्म होणार आहे आपला म्हणजे अतिशय चतुर शॉर्ट फॉर्म. बघा किती होईल बघा 2-3-6 आणि 2-5-10 म्हणजे हे गुणोत्तर पण किती आलंय बरं जसं तर 3/5 आलंय. हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत 3/5 आणि 6/10 हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत. ह्या समानतेला म्हणायचं प्रमाण. त्या समानतेला प्रमाण म्हणायचे म्हणजे थोडक्यात हे बघा म्हणजे 3-5-6-10 हे चारही संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतात. का असं म्हणतात? 3-5 आणि 6-10 यांचा 3 हे गुणोत्तर आलं 3-5 3/5 आणि हे पण किती आलंय 3/5 आले. म्हणून 3-5-6-10 हे चारही संख्या प्रमाणात आहे असं म्हणतात. आता ते कसं पाहा. आता A/B बरोबर C/D आहे म्हणजे आपण यांना A नंतर B C आणि D नाव दिले. दोन गुणोत्तर होते आपले, दोन गुणोत्तर आपण पाहिले तर त्यांचे समान आले. तर बघा A/B बरोबर C/D समान आहे. तर कसं आहे बघा तिरकस गुणाकार होतो A/D बरोबर B/C हा काय आपला ते प्रमेय आहे आपलं समानतेचे प्रमेय. मग होतं काय बघा A आणि D ह्या चार संख्या आहेत त्यांना म्हणतात ह्या राशीची अंत्यपदे. अंत्य म्हणजे शेवटची. 3 आणि 10 ना अंत्यपदे बघा A/D आलं. पुढचं B/C म्हणजे मध्यपदे बघा हे मध्यपदे. मग चार संख्या जर प्रमाणात असतील असं जर म्हटलं तर त्यावेळा त्यांचा अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार हा समान येतो. बघा A A × D आणि B × C आपलं प्रमेय आहे. तर बघा A/D हा गुणाकार आणि B/C हा गुणाकार सारखा येतो. याला म्हणतात प्रमाणाचं हे पहिलं सूत्र आहे. प्रमाण शोधण्याचं पहिलं सूत्र जेव्हा चार संख्या नियमितचा जेव्हा चार संख्या प्रमाणात असतील तेव्हा अंत्यपदांचा गुणाकार एकूण पाहिला हे शेवट अंत्य म्हणजे शेवट एकूण पाहिला हे शेवट अंत्यपदांचा गुणाकार किती येतो तर मध्यपदांच्या गुणाकारात एवढाच येतो B/C A/D बरोबर B/C हे प्रमाण असण्याचं पहिलं सूत्र चार संख्या असण्याचं. आता आपण पडताळ घेऊ बघा A किती आहे 3 D किती आहे 10 बरोबर B किती आहे 5 C किती आहे 6 याचा गुणाकार आला 30 याचा गुणाकार आला 30 म्हणजे आपण खात्रीने म्हणू शकतो 3-5-6-10 या चारही संख्या प्रमाणात आहेत. आपला पहिला प्रकार चार संख्यांचा लक्षात आलं की मध्यपद म्हणजे B आणि C मध्यपद A आणि D कडेचे म्हणजे अंत्यपद. तर सूत्र आहे पहिलं बघा प्रमाणाचं चार संख्या असताना अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार हे सारखं आलं त्याला म्हणतात गुणोत्तरांचं प्रमाण आहे प्रमाणात आहे गुणोत्तर. हा पहिला प्रकार झाला गुणोत्तराचा प्रमाणाचा. आता गुण प्रमाणाचं दुसरा प्रमाण असण्याचं दुसरा नियम नियम दुसरा जर तीन संख्या प्रमाणात असतील A B आणि C त्या तीन संख्या जर प्रमाणात असतील तर मध्यपदाचा वर्ग म्हणजे डी वर्ग बरोबर A/C असते. याला म्हणतात मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. म्हणजे प्रमाणाचा दुसरा नियम जर तीन संख्या A/B ह्या प्रमाणात असतील तर मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदा मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. म्हणजे हा हे अंत्यपद हे शेवट A/C आणि B मधला B वर्ग
अशा प्रकारे तीन पैकी दोन जर दिले तर आपल्याला एक संख्या काढता येते. हा दुसरा आहे प्रमाण. ही प्रमाणाची माहिती झाली बघा, गुणोत्तराची माहिती नंतर ही प्रमाणाची माहिती. आता आपल्याला बघा याचे चलन कडे. चलन, आता चलन म्हणजे काय? चलन म्हणजे काय बघा, जर दोन सजातीय राशी असतील, दोन सजातीय किंवा एकमेकांचा संबंध म्हणजे राशी असतील, परस्पर रिलेशन असतील, तर त्या दोन राशीपैकी जर का एक राशी बदलली तर दुसरी बदलते. जर एक राशी बदलली तर दुसरी राशी पण बदल होतो. ह्या जे बदल होतो त्यांना म्हणतात चलन. त्या बदलाला चलन म्हणायचे. दोन राशींचा जर संबंध असेल, परस्पर संबंध, जर एक राशी बदलली तर दुसरी राशी बदलते, तेव्हा त्या बदलाला चेंजेस, जे चेंजेस होतात त्यांना म्हणतात चलन. आता बघा उदाहरणार्थ पहा, एक पेनची किंमत, एक पेनची किंमत 20 रुपये असेल, एक पेनची किंमत 20 रुपये, तर तीन पेनची किंमत किती होईल? एक पेन तीन पेनची होईल बघा 20 × 3 हे 6 झाली. म्हणजे आपण पेनांची संख्या वाढवली तर याच्यात पण बदल झाला राशीमध्ये. हा जो बदल आहे त्याला म्हणतात चलन. ह्या बदलाला, बदलाला चलन म्हणतात. एक पेनची किंमत 20 असेल, पेनांची संख्या वाढवली, पुढची राशी जी होती 20 ती पण बदलली, 20 ची किती झाली 60 झाली. हा जो बदल झाला ह्या बदलाला म्हणतात चलन. आता बघा चलनाचे दोन प्रकार आहेत. चलनाचे दोन प्रकार बघा. एक चलन बघा समचलन, दुसरा आहे व्यस्त चलन. बाप सर दिसतोय व्यवस्थित? हो सर. ओके ठीक आहे. बघा चलनाचे दोन प्रकार, एक समचलन आणि एक व्यस्त चलन. आता त्यांची आपण माहिती घेऊ. समचलन म्हणजे काय? जर एक चलन बदललं तर एक चलन जर बदल वाढलं तर दुसरे वाढत, एक कमी झालं तर दुसरे कमी होते. हा जो प्रकार त्याला म्हणतात समचलन. एक वाढलं दुसरे वाढत, एक कमी झालं दुसरे कमी होते, त्याला म्हणतात समचलन. व्यस्त चलनात मात्र काय होते, एक चलन जर वाढलं तर दुसरं कमी होतं आणि दुसरं कमी झालं, एक पहिलं कमी झालं तर दुसरं वाढतं, त्याला म्हणतात व्यस्त चलन. व्यस्त चलन. आता समचलनचा आपण कन्सेप्ट पाहू. पेनची संख्या बघा, एक पेन असेल तो 20 रुपयाला असेल, तर दोन पेनची किंमत होईल 40 रुपये, नंतर पाच पेनची किंमत होईल 100 रुपये. आता हे पाच पेन 100 लागले तर आपण पेनची संख्या कमी केली. एक पेन घेतला तर आपल्याला 20 रुपये द्यावे लागतील. 1 × 20 2 × 40 5 × 100 आपली ही संख्या वाढली तर पुढची वाढली. आपण संख्या जर कमी केली वस्तूंची, एक पेन 5 × 1 घेतला तर किंमत आपली कमी होईल. मग ह्या ह्या बदलाला म्हणतात समचलन. ह्या बदलाला म्हणतात समचलन. आता बघा त्याची त्याचं बघा 1/20, 2/40 आणि 5/100 समचलनात चाललंय आपलं. जर वस्तूंची संख्या वाढवली तर पुढची राशी पण वाढली. एक राशी कमी केली तर पुढची राशी पण कमी झाली. एक पेन घेतला 20, 2 × 40, 5 × 100, तर आपण कमी केला तर कमी झाली. आता यांचं गुणोत्तर बघा कसं येते बघा. 1/20 बघा, हे याला 2 × 2 इथं 20 ची भाग जाईल. 5 × 5 20 × 100. 1/20, 1/20, 1/20 आपलं गुणोत्तर आलं. म्हणजे समचलनाची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म काय? तर समचलन म्हणजे त्याचा भागाकार स्थिर असतो, म्हणजे गुणोत्तर स्थिर असते. बघा x/y पहिले आपण x म्हणलं ह्या राशीला, पुढच्या राशीला y म्हटलं, तर x/y बघा, हा x y सगळे सारखे, म्हणजे गुणोत्तर सारखे, म्हणजेच काय साध्या भाषेत भागाकार सारखे. मग समचलनाचा गुणधर्म आहे का तुमचा भागाकार स्थिर असतो. मग जो स्थिर असतो त्याला म्हणतात स्थिरांक म्हणतात. मग हे आपलं समचलनाचा गुणधर्म झाला. का समचलन त्याचं गुणोत्तर समान असतं किंवा आपण भागाकार समान असतो असं समजा असे म्हणतो. हे झालं समचलनच. पुढचा प्रकार आहे बघा व्यस्त चलन.
दुसरा प्रकार व्यस्त चलनाचा, दुसरा चलन व्यस्त चलनाचा. बघा दोन राशी असतात, जर पहिली राशी कमी केली तर पुढची वाढते, पहिली राशी वाढवली तर पुढची कमी होते, असं याला म्हणतात व्यस्त चलन. पण आता आपण अंतर धरू, राशी मानू आपण, अंतर आपण 200 किलोमीटर अंतर धरलं, 200 किलोमीटर अंतर आहे का, नाही का, एक 200 अंतर आहे 200 किलोमीटर. तर बघा वेग आणि वेळ. तर वेग आपण जर 20 च्या स्पीडने गेलो तर आपल्याला 10 तास लागतील, 20 किलोमीटर KMPH, 20 KMPH किलोमीटर प्रति तास, 20 KMPH ने गेलो तर आपल्याला किती तास लागतील 200 किलोमीटर साठी, तर 10 तास लागतील. आपण 40 KMPH ने गेलो, आपण वेग वाढवला, तर बघा वाढवल्यानंतर पुढचे तास कमी होतील, बघा किती होतील, त्या 5 तास होतील. बघा 40 5 तास होतील, वेग वाढवला 5 तास होतील. जर आपण वेग आपला 50 KMPH केला, 50 किलोमीटर प्रति आवर, तर आपण जाऊ बघा 4 तासात जाऊ ते अंतर. जर आपण आपला वेग 100 KMPH केला, 100 KMPH आपण 2 तासात जाऊ. बघा इथे काय झालंय, बघा आपण आपली एक राशी वाढवल्यानंतर दुसरी राशी कमी झाली. बघा 20 च्या 40 स्पीड केलं, दुसरी कमी झाली, 40 च 50 केलं, आणखी 1 तास कमी झाला, नंतर 50 च 100 केलं, 2 तास अंतर आपण कापू शकतो. म्हणजे पहिली राशी जर का आपण वाढवली तर पुढची वाढी कमी होते, आणि पहिली राशी आपण कमी केली मागे गेलो तर पहिली राशी मागे गेली तर पुढची राशी वाढते. ह्या चलनात ह्या बदलाला म्हणायचं व्यस्त चलन. आता पहा, हा जसं आपल्या समान चलनामध्ये X/Y स्थिर होत, स्थिर म्हणजे समान, तसं बघा 20 × 10 201/5, 40 × 5 200 किलोमीटर 200 अंतर अंतर, 50 × 4 200, आणि 100 × 2 200. यावर आता गुणधर्म असा येतो व्यस्त चलनाचा, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. म्हणजे थोडक्यात काय बघा, X/Y बरोबर स्थिर, समचलनात भागाकार स्थिर असतो, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. इथपर्यंत आपण आलो का, चलन दोन्ही प्रकारची माहिती ही इथपर्यंत झाली. आपण उदाहरण सुरू करायची, ही गुणोत्तर प्रमाण आणि चलनची माहिती ही सर्व झाली. वेळेच आपला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला हे संपूर्ण आपल्याला उदाहरण महत्वाचे उदाहरण करायचे, हे सर्वांना समजलं असेल असं मला वाटतं. सर तुमचा मोबाईल थोडा रेंज मध्ये ठेवता का, थोडं ब्लर दिसतोय स्क्रीन. रेंज वायफाय सर, वायफाय ना, हा वायफाय जिओ. ओके ओके, लॅपटॉप चालू सर माझ्याकडे, तो क्लिअर दिसतोय. थोडं बरंच मुलांचं म्हणणं येते की ब्लर दिसतंय, पण मग त्यांचा प्रॉब्लेम असेल रेंज. हा सर आता वायफाय जिओच ना. ओके ओके, कंटिन्यू करा. हो सर, आता आपण उदाहरणं घेऊ. ही सर्व माहिती तुम्हाला ओतीच अगोदर आपण वाढीव माहिती घेतली आणि आता उदाहरणं करावी. आता प्रकार पहिला, आता उदाहरण मी सांगेल, नंतर मग तुम्ही लिहिता, तुम्ही सोडवता, वेळ जाईल, हे शक्य नाही, उदाहरण थोडे झाले पाहिजे. तर पहा मी उदाहरण वाचून दाखवत राहील आणि संक्षिप्त मध्ये मी लिहितो, संक्षिप्त मध्ये, आणि त्यानंतर मग मी सोडून दाखवतो त्याप्रमाणे करा. बघा 58 लिटर द्रावणात दूध पाणी यांचे गुणोत्तर 20:9 आहे, तर यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे दूध पाणी नवीन गुणोत्तर 4:3 होईल, असा तो प्रश्न. पण एकूण शॉर्ट मध्ये लिहितो बघा मी, एकूण द्रावण 58 लिटर आहे, एकूण द्रावण 58 लिटर आहे, दूध आणि पाणी हे गुणोत्तर आहे 20:9, 20:9 हे गुणोत्तर 20:9 आहे. तर पाहता एकूण द्रावण 58 आहे, त्यातलं दूध किती पाणी किती आपण काढू पहा, याला 1 जोडायचं आहे,
वीस एक्स आस नऊ एक्स असं गुणोत्तर झालं हे, वीस एक्स आस नऊ एक्स गुणोत्तर झालं. आता याची याची बेरीज किती बघा, 58 लिटर, म्हणजे बेरीज 20x + 9x = 58 लिटर. 58 लिटर ही बेरीज झाली बघा 29 लिटर, 29x = 58, 29x = 58. एकोणतीस आपल्या एक चं किंमत काढायची, सहगुणकाचा लोप काढायचा, भागिले 29 भागिले 29 हे गेलं पहा 29 येत 29 2, एक ची किंमत आली आपली 4. ही किंमत ज्ञात टाकली पहा, ज्ञात टाकल्यानंतर 20 × 2 = 40 झालं बघा, 2 झालं 40. 9x मध्ये किंमत टाकली, 18 झालं हे पाणी, 18 पाणी झालं. तर बघा दोघांची बेरीज 58 आली बरोबर, 58 लिटर आहे. आता हे झालं दूध 40 लिटर आणि 18 लिटर पाणी आहे त्या 20 9 गुणोत्तरामध्ये. तर नवीन आता पाणी टाकायचं बघा, दूध टाकायचं नाही, दूध आणि पाणी नवीन गुणोत्तर दिले त्यांनी. नवीन गुणोत्तर आहे आता 4 + 3. आता बघा 4 + 3 नवीन गुणोत्तर, दूध आपलं तेवढंच आहे 40 लिटर, हे मात्र आपलं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं बघा, याच्यामध्ये पाणी किती टाकायचं ते आम्हाला तो 4 + 3 होईल. आता बघा 40 लिटर म्हणजे 4 भाग येते, हे 4 भाग, तर 1 भागील बघा, तर 1 भागील 10 चा 1 भाग 10 चा येईल. 4 + 3 आहे ना, दूध तसंच दूध कॉन्स्टंट आहे, आपलं पाणी टाकायचं फक्त 40 लिटर मध्ये 4 भाग आहे, 40 लिटर मध्ये 4 भाग, 1 भाग 10 चा 3 भाग आलं बघा 30 लिटर. पाणी आपल्याला किती हवं, 30 लिटर. आपल्याकडं पहिलं पाणी किती आहे, 18 लिटर, वजा 18 करायचं म्हणजे 12 लिटर पाणी टाकावे लागेल. म्हणजे 40 आणि 30 झालं तर 4 + 3 गुणोत्तर होईल. मग 1 भाग आपला 10 झाला, 3 भाग म्हणजे 30, आपल्याकडे पहिलं पाणी 18 होत, मग 30 + 18 12 लिटर नवीन पाणी टाकल्यानंतर नवीन गुणोत्तर 4 + 3 होईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन असतो आम्ही वास्तव आणि संक्षिप्त स्वरूपात लिहितो, सीमा व राणी यांनी यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 2 + 1 आहे. पुढील वर्षी सीमाचे गुण 50% कमी झाले तर राणीचे गुण 50% वाढले तर नवीन गुणोत्तर किती होईल. हा प्रश्न असा आहे, सीमा आणि राणी, सीमा आणि राणी यांच्या गुणांचे गुणोत्तर 2 + 1 आहे, 2 + 1 आहे. पुढल्या वर्षी सीमाचे गुण 50% कमी झाले आणि राणीचे गुण 50% वाढले तर नवीन गुणोत्तर किती होईल असा तो प्रश्न. आता पहा, सीमाचे गुण बघा किती वाढले, 2 कमी झाले, 2 च्या 50% कमी, 2 च्या 50% कमी झाले. राणीचे गुण 1 च्या 50% वाढले, अशी ती माहिती आहे. अगोदरच गुणोत्तर 2 + 1, सीमाच 2 च्या 50% कमी झालं, राणीचे 1 च्या 50% वाढलं. तर समीकरण काय म्हणेल आता, 2 वजा का घेतला आपण, कमी झाले 2 च्या 50% मध्ये गुणोत्तराचं आपण चिन्ह दिलं, तिचं काय झालं, 1 टक्क्याच्या वाढ झाली म्हणून अधिक केलं आपण, तिचं 1 च्या 50% वाढ. बघा इथं कमी झालंय म्हणून वजा केलं, इथं वाढलंय म्हणून अधिक केलंय. बघा नंतर काय, 2 वजा
चाचीचे म्हणजे गुणाकार गुणिले 50° त्या चिन्हाबद्दल भागिले 100 इथं ये पुढचं गुणोत्तर चिन्ह 1 + 1 = 4 चार म्हणजे गुणाकार 50% म्हणजे 50/100 आता कंस सोडून घेऊ आपण 50 × 50 = 100 2 × 2 = 11 दोन गेला हे बघा इथे पण 50 × 50 = 2 तर पाहता वरच खालचं जे राहिले बाकीच कंस सोडून 2 - इथं 1 आहे 1/1 म्हणजे किती 1 - 1 मध्ये गुणोत्तर चिन्ह 1 + 1 हा 1/1 1/2 नाही पुढच्या कंसामधला 1/2 2 / 2 = 1 म्हणजे 1 + 1/2 म्हणजे किती दिल आता हे गुणोत्तर हे उत्तर आहे बघा पण गुणोत्तर गुणोत्तर अपूर्णांक ठेवत नाही ती पद्धत नाही ठेवायची किंवा उत्तर उत्तर नसतं पर्याय एकाच दीड आलाय तर हे पूर्णांकात करायचे गुणोत्तर पूर्णांकात करायची पद्धती पूर्णांकात करणे मग पूर्णांकात करायचं जवळचं पूर्णांक करायचं गुणिले 2 करून याला गुणिले 2 करून हा हे उत्तर मला 2 आता पुढचा मग आहे 3 आपलं फायनल उत्तर पुढील वर्षाचे त्यांचं गुणोत्तर गुणांक 2 + 3 2 + 3 एक आज दीड आलं होतं तर पूर्णांकात करायचं दोन्ही गुणा दोन्ही गुणा एक हा 2 आलं दीड मिळे 2 = 3 आलं म्हणजे 2 + 3 ह्याच फायनल उत्तर आलं चला आता पुढचा प्रश्न आहे का पुढचा प्रकार आता 4 संख्या आपल्या आहेत A B C D ह्या 4 पद जर एक प्रमाणात असतील तर आपण पद काढतो बघा तर काय संख्या वाढीव देता प्रकार काय येतो याच्यामधला प्रकार आहे ह्या दिलेल्या संख्यातून किती कमी करावे किंवा वजा करावे म्हणजे ह्या 4 संख्या प्रमाणात येतील प्रमाणात येण्यासाठी काय नियम बघा अंत्यपदाचा गुणाकार आणि मध्य पदाचा गुणाकार सारखा यायला हवा आणि म्हणजेच काय याच्यातून वाढीव संख्या दिली असते बघा 1 ने 2 ने मग त्यानुसार आपण कोणती संख्या कोणता अंक वजा करावा असा प्रकार येतो प्रकारात पुढचा आता उदाहरण पहा 4, 8, 11, 29 ह्या 4 संख्या प्रमाणात नाहीये प्रश्न असा येतो याच्यावरती ह्या प्रत्येक संख्येतून कोणता अंक वजा करावा म्हणजे 4 संख्या प्रमाणात येतील असा तो प्रश्न प्रकार मग पर्याय असतात बघा दिले बघा 1, 2, 3, 4 आपले पर्याय सध्या पर्याय आहे तर पहा आता या तुम्ही कोणती संख्या वजा करा आता वेळ लागतो कशाने 2 प्रकारे सूत्र आहे आणि आपण पर्याय घेऊन ये 2 किती प्रमाणे सोडवतो त्याचे एक सूत्र आहे सूत्र किंवा मग पर्याय घ्यायचे आता सध्या बघा 11, 8, 88 आणि याचा गुणाकार सारखा येत नाही फक्त यातून कोणती संख्या वजा करायची आता बघा सूत्र आहे कमी करावयाची संख्या बरोबर हा दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या मध्ये वजा पहिली संख्या गुणिले चौथी संख्या अंशामध्ये दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या वजा पहिली संख्या गुणिले चौथी संख्या वरती गुणाकार येईल तेच रिपीट खाली आधी जे बघा दुसरी अधिक तिसरी वजा पहिली अधिक चौथी हे सूत्र आहे दुसरी गुणले तिसरी वजा पहिली गुणले चौथी भागिले दुसरी अधिक तिसरी वजा पहिली अधिक चौथी आता आपण किमती नको बघा दुसरी किती बघा 8 × 11 वजा 4 × 29 भागिले किती 8 + 11 वजा 4 + 29 वरती गुणाकार खाली बेरीज गुणाकाराला 11 + 88 वजा 29 × 4 बघा 116 3 × 4 120 29 × 4 116
बेरीज बघा 18 अधिक 8 किती आलं, 11 अधिक 8 19 वजा 29 अधिक 4 33. आता वरची वजाबाकी बघा, वरची वजा किती, वजा 28. खाली येत आहे वजा 14 येते 14 14 28. वजा 2 भागिले वजा 1, 2 काय असतात वजा वजा 26 होते. त्यातून आपण 2 वजा जर केले तर त्या संख्या प्रमाणात येतील असा तो अर्थ. सूत्र आहे याप्रमाणे, दुसरी गुणले तिसरी वजा पहिली गुणले चौथी, भागिले दुसरी अधिक तिसरी वजा पहिली अधिक चौथी याप्रमाणे. आता 2 जर वजा करू आपण, याच्या ऐवजी आपण 2 होतील तिथं 6 होतील. पडताळा घेऊ, 2 6 नंतर 9 आणि 27. बघा 27 गुणिले 2 54 आणि 9 6 54 ह्या संख्या प्रमाणात आल्या. सूत्र लक्षात राहिलं तर सूत्राप्रमाणे करा आणि पर्याय घेऊन करा जे होईल ते बघा. तर एक अपोधन मध्यपदाच, 3 संख्या असतात, 3 संख्या प्रमाणात असतील तर बघा 3/4 नंतर 3 आणि पुढे बघा x, त्या 3 संख्या प्रमाणात आहे तर एक ची किंमत काढा असा तो प्रश्न. प्रमाणाचा दुसरा गुण नियम, द मध्यपदाचा वर्ग 3 चा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार 3/4 गुणिले x. बघा 3 चा वर्ग आला 9, पुढे आलं 3x/4 एक ची किंमत काढायची, एक ठेवला उजव्या बाजूला, 3/4 बाजू बदलून इकडे आलं, 3 भागाकार तिथे 4 गुणाकारा 9 गुणिले 4/3 3 1 3 3 1 9 3 4 12 एक ची किंमत आली 12 ती आली 12. पुढचा प्रकार पाहू आता, तर बघा गुणोत्तरामध्ये आधारित येतो. बघा भांडवल आणि भांडवल, मुदत आणि नफा हा भाग आहे. बघा व्यवसाय असतो, व्यवसायात भांडवल गुंतवलेलं असतं काही काळासाठी, प्रत्येकाने वेगळं केलं असतं आणि मग त्या नफा वाटप होतो. नफा कसा वाटायचा, नफ्याचं गुणोत्तर असतं. तर बघा सूत्र आहे, बघा नफ्याचे गुणोत्तर बरोबर जो शेवटी वर्षाखेर नफा होतो तो 3 व्यक्तीमध्ये वाटायचा कसा, त्या संदर्भातला प्रश्न हा हा प्रकार पुढचा. तर नफा वाटप कसा करायचा, तर सूत्र आहे बघा नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. हे सूत्र आहे, जर भांडवल माहित दोघांचा असेल माहिती, मुदत किती काळ होता तो माहिती असेल तर आपण नफा वाटप करू शकतो. नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे मुदतीचे गुणोत्तर. मी प्रश्न वाचतो आणि शॉर्ट मध्ये लिहितो. बघा, अने 25,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला, 6 महिन्यानंतर बने 30,000 रुपये भरून त्यात सहभागी झाला. अने 25,000 रुपये गुंतवले, बने 6 महिन्यानंतर गुंतवले, व नंतर 8 महिन्यानंतर कने 35,000 रुपये गुंतवून त्या व्यवसायात सहभागी झाला. वर्षाखेर तिघांना 12,400 रुपये नफा मिळाला, तर त्यामध्ये बचा वाटा किती रुपये असा तो प्रश्न. म्हणजे अच भांडवल दिलंय, मुदत दिली, बचं भांडवल पण दिलंय, मुदत पण दिली, आणि क च पण भांडवल दिले आणि मुदत दिली, तर याच्यावरून जो नफा झाला तो यांना वाटप करायचा. तर वाटप करण्यासाठी आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढावं लागेल, त्यासाठी हे सूत्र वापरायचं आपल्याला, तिघांचं काढून घ्यायचं. बघा कसं काय, ही काढणं
नकारात्मक उत्तर बघा अ च अ ब आणि क अ ब आणि क बघा भांडवल याचं अच भांडवल होतं 25,000 रुपये ते होतं 12 महिने आणि प्रथम व्यवसाय सुरू केला तो 12 महिने होते मग 12 केले म्हणजे मुदत किती होती 12 त्याचे होते 25,000 रुपये ब 6 महिन्यानंतर आला 30,000 रुपये घेऊन ब च भांडवल 30,000 तो 6 महिन्यानंतर आला म्हणजे 12 पैकी 6 महिने त्याने भांडवल गुंतवलं आता कण किती गुंतवलं बघा कण 35,000 रुपये गुंतवलं तो 8 महिन्यानंतर आलाय म्हणजे त्याने भांडवल फक्त किती गुंतवलंय 4 महिने त्याने भांडवल 4 महिने गुंतवलं यांचा गुणाकार बघा 25 गुणिले 12 = 300 1 2 3 0 1 2 3 0 3 7 18 18 4 0 1 2 3 4 1 2 3 4 35 गुणिले 4 = 140 आणि 3 0 1 2 3 हे भांडवल आणि गुणोत्तराचा गुणाकार आला बघा आता 4 0 गेले याचे 4 0 गेले यातले पण 4 0 गेले हे गुणोत्तर मिळालं आपला 2 ने भाग द्या 2 15 2 9 आणि 2 7 तर तिघांचे आपल्याला 15 9 आणि 7 हे गुणोत्तर मिळालं आता बघा इथपर्यंत हे झालं तिघांचं गुणोत्तर 15 9 आणि 7 अ ब क च वरती लिहितो बघा 15 9 आणि 7 यांना 1 जोडायचा का उत्तर करण्यासाठी आपल्याला कृती करावी लागते काही ना काही यांना 1 जोडायचं मग ते होईल 15x 9x आणि 7x हे झाले बघा इथपर्यंत त्या तिघांचं आपण काढलं आता पुढे काय करायचं बघा यांची सगळ्यांचा नफा किती होता 12,400 रुपये त्या तिघांचा मग यांची काय केली आपण बेरीज केली तिघा मिळून ही ना बेरीज केली ही बेरीज बघा किती येते 15 9 24 24 7 33x 33x = 12,400 33x = 12,400 रुपये आता एक ची किंमत काढायची बघा भागिले 33 आणि भागिले 33 31 15 9 24 24 आणि 7 किती आला 31 चारने भाग द्यायचं 400 एक ची किंमत आली 400 रुपये एक ची किंमत किती आली 400 आपला ब चा वाटा विचारला ब आहे पा आपला 9x ब किती आहे ब आहे 9x मग आपली किंमत टाकायची केची किंमत 400 9 गुणिले 400 3,600 रुपये वाटा आला ब चा असं बाकीच्यांचं काढता येईल याचा 15 गुणिले 400 करावं लागेल क चा वाटा 7 गुणिले 400 करायचं आणि हे वाटत 12 400 होईल म्हणजे 3600 ब च 15 गुणिले 15 14 60 म्हणजे 6,000 रुपये द्यायचे आणि 9 63 वाटा असे म्हणून झालं तर 5,400 आपल्या फक्त ब च विचारलं होतं ब आला 3,600 रुपये तुम्हाला सर्वांना सूत्र लक्षात ठेवायचं आहे नफ्याचे गुणोत्तराचं चला पुढचा प्रकार येतात प्रकार पुढचा मी उदाहरण वाचतो मग सोडून घेऊ आपण सोपा प्रकार येतो एक सर्वांना येतो जे कोणी घेऊ आपण एक उदाहरण पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 4 5 आहे दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 3 आहे जर पहिली संख्या 32 असेल तर तिसरी संख्या शोधा असा तो प्रश्न आता पहिली आणि पहिली संख्या पहिली गुणोत्तराचा विचार देऊ आपण दुसरी आणि तिसरी हे गुणोत्तरातील तर पहिली आणि दुसरीच गुणोत्तर 4 5 हे असं मांडायचं बघा 4 5 म्हणजे 5 याप्रमाणे मांडून झालं बघा पहिली दुसरी मांडून झाली
चारस पाच. आता दुसरी आणि तिसरीच गुणोत्तर आहे दोन अस तीन, ते आपण इथे लिहायचे बघा दोन अस तीन. म्हणजे पहा दुसरी आणि तिसरी गुणोत्तर आलं दोन अस तीन, त्याच्या खाली आहे बघा दोन खाली दोन तीन खाली तीन, ते आहे दोन अस तीन. तर असे आडवी रेष मानायची बघायचे. तर यांचं आता हे गुणोत्तर वरचं लिहिलं आणि नंतर याचं लिहिलं, हे चार अस पाच आणि दुसरं तिसरं दोन अस तीन. हा गुणाकार बघा इथे काढायचा लिहायचा, चार गुणले दोन इथं आठ इथं लिहायचा, उभा गुणाकार याच्या खाली लिहायचा, पाच दोन दहा आलं आणि हा गुणाकार इथे लिहायचा आहे पाच तीन पंधरा आलं. अगोदर पहिला दुसरीला चार पाच दोन तीन लिहिलं, चार गुणले दोन इथं लिहायचं, सरळचा गुणाकार पाच दोनचा इथे आणि पाच तीनचा माहिती. हे झालं आता नवीन गुणोत्तर, हे झालं नवीन उत्तर आठ तास दहा पंधरा. तर बघा ती पहिली संख्या दिली आपल्याला बत्तीस, ही संख्या दिली आपल्याला बत्तीस, याचा अर्थ आठ भाग बत्तीस, त्याचा अर्थ आठ भाग बत्तीस. एक भाग किती येईल मग बत्तीस भागिले आठ, चार येईल एक भाग, बत्तीस भागिले आठ, आठ चौक बत्तीस एक भाग चार येईल. विचारले तिसरी संख्या, तिसरी संख्या भाग किती येईल पंधरा भाग, तिसरीचे पंधरा भाग येईल, पंधरा गुणिले चार तिसरी संख्या आली साठ, साठ. दुसरी किती आहे बघा चाळीस येईल, म्हणजे गुणोत्तर बघा पहिलं बत्तीस नंतर चाळीस आणि सात अशा त्या संख्या मिळतील. हा एक प्रकार पुढचा प्रकार झाला सोपा प्रकार आहे. प्रकार पुढचा आहे बघा, प्रकार पुढचा वर्ग आणि वर्ग घटांकाच्या प्रकारात गुणोत्तर काढायचं बघा. प्रकार पुढचा बघा चारचा तीन पॉईंट पाच, तीन पॉईंट पाच घात येतो, चारचा तीन पॉईंट पाच गुणोत्तर दोनचा पाच, यांचे गुणोत्तर काढायचे आपल्याला. हे घातांकाचं गुणोत्तर आहे, चारचा किती, चारचा तीन पॉईंट पाच आणि पाचचा दोन पॉईंट पाच, याचे गुणोत्तर काढा असा तो प्रश्न. आता बघा हे पाया चार आहे, याचा पाया दोन आहे, तर याचा पाया आपण सात, दोघांचा पाया सारखा करावा लागेल. तत्पूर्वी हा घातांक दशांश अपूर्णांकात आहे, दशांश अपूर्णांकाचा घात आपल्याला बदलावा लागेल, तो व्यवहारी अपूर्णांक करावा लागेल. मग बघा तीन पॉईंट पाच म्हणजे किती रे, सात बाय दोन, साडेतीन म्हणजे काय सात बाय दोन. मग हे चार, चारचं किती येईल सांगा, चारचा बेस किती होईल दोनचा दोन, चार म्हणजे दोनचा वर्ग आहे, इकडं पाया दोन आहे इकडं मग पाया दोन करायचं, मग चार म्हणजे दोनचा दोन आणि साडेतीन म्हणजे सात बाय दोन. मग बघा दोनचा दोन आणि त्याचा किती आहे बघा सात बाय दोन, पहिलं आपण रूपांतर केल्याचं. पुढचा दोन दोन टू रेस टू फाईव्ह पहा, टू रेस टू फाईव्ह दोन बघा दोन गेला दोन गेला ते जात नाही, उठलंय काय पण आता मग दोनचा किती झाला सात झाला आणि पुढे किती दोनचा किती झाला पाच झाला. म्हणजे आपण हे दशांश अपूर्णांक काय केला पूर्णांक संख्या केली आणि पाया समान केला, इथपर्यंत आलो आपण. आता बघा दोनचा पाच दोनचा सात, आता दोनचा पाच जो कमी आहे त्याने भागायचे बघा दोन्हीकडे, दोनचा पाचने भागू, दोनचा पाचने भागू आपण. तर भागल्यानंतर काय होईल बघा, दोनचा सात मधून किती राहील माहिती का, दोनचा दोनचा दोन राहील, दोनचा सात मग दोनचा पाच आहे ना, भागल्यानंतर काय होतो खालचा घातांक वरती येतो आणि वजा होतो, सातामधून पाच गेला फक्त दोन उरते. आणि पुढचं बघा याला जर भागलं दोन रेस टू पाच असेल तर काय होईल, दोनचा वरती आला शून्य होईल, दोनचा शून्य होईल, दोनचा किती होईल शून्य. तर आता नेहमी घातांकाचा एकचा शून्य म्हणजे किती असतो एक असतो, याचा शून्य म्हणजे एक, कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे एक. मग दोनचा दोन किती आला सांगा चार आला, आणि दोनचा शून्य किती आला एक आला, आपलं फायनल उत्तर गुणोत्तर चार आस एक, उत्तर फायनल चार आस एक. समजलं आहे हे घातांकाचे गुणोत्तर काढण्याची पद्धत.
चला पुढचा प्रकार, प्रकार कोणता? मी उदाहरण वाचतो का, वाचतो आणि लिहितो नंतर. आधी वाचतो शॉर्ट मध्ये लिहितो. 5 लिटर द्रावण 40 लिटर. एक मिनिट, थोडा ब्लर होतोय तुमचा, हे थोडा थोडा फोन किंवा राहू द्या, रेकॉर्डिंग आहे चालू, राहू द्या, करू करा कंटिन्यू. मी रिजॉईन करतो. काय म्हणते रे? हॅलो, हा सर रिजॉईन करतायत, नेटवर्क इश्यू आहे. ओके, आलेच. हा सर, प्रकार प्रचार, प्रकार प्रचार. 5 लिटर द्रावण, 5 लिटर द्रावण याच्यामध्ये 40% अल्कोहोल आहे, 40% अल्कोहोल. 5 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल आहे.
तर नवीन पाणी टाकलं, नवीन पाणी टाकलं, नवीन पाणी 3 लिटर टाकलं बघा, 3 लिटर. तर नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण किती होईल असा तो प्रश्न. 5 लिटर द्रावणामध्ये 40% अल्कोहोल आहे. नवीन त्यात आणखी 3 लिटर पाणी जर टाकलं तर नवीन द्रावणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती होईल असा तो प्रश्न. प्रमाण, नवीन प्रमाण. तर आता त्याचं सूत्र आहे, दोन प्रकारे सोडता येईल, एक सूत्राने सोडता येईल आणि एक दुसरं आपल्याला आपल्या नेहमीच्या गणिती क्रियेने सोडवता येईल. बघा याच सूत्र आहे बघा, जुने द्रावण, जुने द्रावण गुणिले प्रमाण, गुणिले प्रमाण बरोबर, जुने द्रावण गुणिले प्रमाण बरोबर जुने द्रावण अधिक नवीन टाकलेले द्रावण, नवीन द्रावण नवीन पाणी, पाणी म्हणू आपण, कंस पूर्ण गुणिले नवीन प्रमाण. सूत्र आहे बघा, जुने द्रावण गुणिले प्रमाण बरोबर जुने द्रावण, कंसामध्ये जुने द्रावण अधिक नवीन पाणी, कंस पूर्ण गुणिले नवीन प्रमाण. तर जुने द्रावण बघा आपलं किती होतं, 5, प्रमाण किती होतं, 40 बरोबर जुने द्रावण किती, 5, नवीन टाकले किती पाणी, 3, कंस पूर्ण गुणले नवीन प्रमाण, तर आपण एक्स म्हणू, नवीन प्रमाण आपण एक्स म्हणू. हा गुणाकार बघा 208, हा गुणाकार 200, पुढे 5 आणि 3 झालं 8x, 5 आणि 3 8x झालं. एकची किंमत काढायची म्हणून भागिले 8 आणि इथे पण भागिले 8, 8 ही भाग देऊन 4 2 8, 4 3 20, बेकबीन 25, नवीन प्रमाण हे बघा 25%. सूत्र आहे, 5 लिटर द्रावणामध्ये 40% अल्कोहोल होत, नवीन 3 लिटर पाणी टाकलं फक्त, तर नवीन अल्कोहोलचे प्रमाण किती होईल. सूत्र आहे बघा, जुने द्रावण गुणिले प्रमाण बरोबर जुन कंसात जुने द्रावण अधिक नवीन पाणी गुणिले नवीन प्रमाण. जुने द्रावण 5, प्रमाण 40 बरोबर 5 अधिक 3 गुणिले नवीन प्रमाण आपण एक्स मानलं. हे गुणाकार आला 200 आणि बेरीज झाली 8, 200 भागिले 8 म्हणजे आपले नवीन अल्कोहोलचं प्रमाण आलं 25%. चला पुढचा प्रकार घ्यायचा मग आपल्याला, जर प्रकार हवा पुढचा, 10x बरोबर 12y बरोबर 6z बरोबर 18m, 10x बरोबर 12y बरोबर 6z बरोबर 18m, या एक्स वाय झेड आणि यम यापैकी सर्वात सर्वात जास्त किंमत कोणाची, असा प्रश्न आहे 20% अति सोप्यामध्ये. एक्स वाय झेड एम पैकी सर्वात जास्त किंमत कोणाची, तर जास्त किंमत बघा, ज्याचा सहगुणक लहान असतो त्याची किंमत जास्त असते, ज्याचा सहगुणक लहान बघा 10, 12, 6, 18 सर्वात लहान सहगुणक 6 आहे म्हणून याच्यात झेडची किंमत सर्वात जास्त. त्याचप्रमाणे एम ची किंमत सर्वात काय होईल, मग ऍटोमॅटिक कमी होईल, सर्वात कमी किंमत एम ची. पुढचा एक प्रकार आहे, जर ए बरोबर 5b सी आणि बी बरोबर ए बरोबर 5b बी बरोबर सी बाय 4 असेल, ए ची किंमत 5b, बी ची किंमत 6/4 असेल, तर ए बी आणि सी गुणोत्तर किती असा होतो प्रश्न. आता अशा प्रकारामध्ये ए बी सी पैकी तिन्ही पैकी कोणतं तरी एकाच रूपांतर करावं लागतं एकामध्ये, मग आपण काय करू बघा, बीच दिलं तर ते रूपांतर आपण करू. आता ए म्हणजे किती येईल,
ए म्हणजे पाच बी तो लिहून टाकला, म्हणजे पाच बी लिहिलं का ए लिहिलं का सारखंच. आता बी म्हणजे काय बघा, बी म्हणजे किती आहे, बी आपण जसाची तसा लिहिला, बी चा रूपांतर काय. आता सी मध्ये किती वेळ बघा, बी चार इकडे म्हणजे किती, चार बी बरोबर सी होईल. सी ची किंमत करायची, सी म्हणजे चार इकडे कोण करायची, सी म्हणजे होईल मग चार बी. आपण सगळ्यांचं रूपांतर बी मध्ये केले, सगळ्यांचं रूपांतर बी मध्ये. ए लिहिला काय आणि पाच बी लिहिला काय फरक नाही, बी म्हणजे बीस लिहिला आणि सी ची किंमत काढली बघा, चार बी काढलं, सी म्हणजे चार बी तो लिहिला. आता बघा यांना बी ने भागायचे, बी ने भागा, बी ने भागल्यानंतर फक्त सरळ गुणोत्तर लिहा, पाच एक आणि चार हे त्यांचं गुणोत्तर होईल, पाच एक चार असं गुणोत्तर होईल. मग असं म्हणतो आपलं, आता हे पाच एक चार हा प्रकार होईल. याचं आणखी एक उदाहरण देऊ आपण, हा प्रकार येतो मग काय. एक्स बरोबर नऊ बाय चार झेड, एक्स बरोबर नऊ बाय चार झेड, झेड बरोबर चार बाय सतरा वाय दिले ते बघा. एक्स बरोबर नऊ बाय चार झेड, झेड बरोबर चार बाय सतरा वाय हे दिले. तर एक्स वाय आणि झेड चे गुणोत्तर किती असा तो प्रश्न. आता बघा झेड चे किमती दिलेत बघा, ही झेडची ए ची एस ची किंमत दिली, झेडची किंमत वाय ची पण काढता येईल. आता एक्स म्हणजे आपण तोच लिहू नऊ बाय चार झेड, ए ची किंमत ही आहे, एक्स लिहिला काय त्याची किंमत लिहिली सारखं झालं. बघा वाय ची किंमत काढू आपण, त्याच्या बरोबर वाय ची किंमत काढू, वाय ची किंमत किती वेळ बघा, वाय ठेवा तिकडं सतरा इथं गुणाकार किती आणि चार भागाकार, वाय ची किंमत बघा सतरा गुणाकारात चार याच्यामध्ये, म्हणजे वाय म्हणजे आला सतरा झेड बाय चार आणि झेड म्हणजे झेडच आहे, झेड ची किंमत ती ठेवली, याची किंमत ही ठेवली. बघा तिघांचं रूपांतर आपण झेड मध्ये केलं, झेड ने भागू, झेड ने भागू, झेड ने भागा, झेड निघून गेले बघा, झेड झेड उरलंय काय बघा नऊ बाय चार, सतरा बाय चार आणि झेड चा किती गुणात एक. आता आपण आपण गुणोत्तर ठेवत नाही, याला याला चार सरळ चार ने गुणू, आपण चार ने गुणू, याला चार ने गुणू, याला पण चार ने गुणू, याला पण चार ने गुणू, चार चार गेले बघा तर गुणोत्तर येईल बघा नऊ सतरा आणि चार, नऊ सतरा चार गुणोत्तर येईल. हे एक प्रकार झाला होता, दोन उदाहरण घ्यायचे, पुढचा प्रकार घेऊ आपण. कोणत्या तरी एका चलामध्ये रूपांतर करायचं आणि पुढच्या पूर्णांकामध्ये गुणोत्तर आणायचं. पुढचं उदाहरण बघा, ए चा हा एक प्रश्न येतो काय, ए चा दोन बाय पाच भाग, ए चा दोन बाय पाच भाग हा बी च्या तीन बाय चार भागा समान आहे. ए चा दोन बाय पाच भाग बी च्या तीन बाय चार भागा समान असल्यास ए चे बी शी गुणोत्तर काढा असा तो प्रश्न. ए चा दोन बाय पाच भाग बी चार तीन बाय चार भागा समान आहे, तर ए टू बी गुणोत्तर काढायचे बाग. आता आपण समीकरण तयार करून घेऊ, ए चा दोन बाय पाच भाग समान आहे म्हणजे काय राहील, इज इक्वल टू बी च्या तीन बाय चार भागा समान आहे, समान म्हणजे इज इक्वल टू. आता बघा चा आणि च्या याच्याबद्दल गुणाकार चिन्ह येतो, म्हणजे ए गुणिले दोन बाय पाच बरोबर बी गुणिले तीन बाय चार. आता यांचे छेद एक लिहा, छेद एक लिहा, गुणाकार किती बघा दोन ए बाय पाच बरोबर तीन बी बाय चार,
हा गुणाकार इकडे दोन ए बाय पाच पुढे तीन बी बाय चार आपण उत्तराच्या शेवटच्या घरामध्ये पाहत काय उत्तर आपल्याला ए टू बी काढायचे ए टू बी काढायचे मग बघा हा बी आपण भागाकार आणून इकडे ए टू बी ए टू बी आता इकडे किती बघा हा ए टू बी काढायचं करायचे आता ए टू बी करणार आहे दोन बाय पाच आपण काय करू तिकडे नेऊ मग किती होईल ते तीन बाय चार आधी लिहिली आणि पाच बाय दोन खाली लिहिला येईल बरोबर गुणाकार किती इकडे बी आहे पाच ते पंधरा बाय आठ किती आलं पंधरा बाय आठ वाय इकडे आणला आपण ए बाय बी इकडे आणली सॉरी बी इकडे आणला आणि काय झालं बरोबर पंधरा बाय किती आलं आठ आलं म्हणजे पंधरा आठ गुणोत्तर आलं पंधरा आठ आता पुढच्या एक प्रकारे मी उदाहरण वाचतो सहा पुरुष किंवा आठ स्त्रिया पुढचा प्रकार एक गुणोत्तराचा सहा पुरुष किंवा आठ स्त्रिया एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम बारा स्त्रिया व सात पुरुष एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील असा तो प्रश्न सहा गुणोत्तर हे दिले प्रमाण त्याच सहा पुरुष म्हणजे आठ स्त्रिया एवढं काम करतात याचा अर्थ सहा पुरुष जेवढा काम करतील तेवढं काम करण्यासाठी आठ स्त्रिया लागतात काम समान होत याचा अर्थ बघा म्हणजे तीन पुरुष म्हणजे किती स्त्रिया होती तीन पुरुष म्हणजे चार स्त्रिया होती या नियमाने म्हणजे चार स्त्रिया होती आता पहा आपल्याला दिले त्या उदाहरणात दिलंय बारा स्त्रिया आणि अधिक सात पुरुष मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं गेलं बघा आठ आणि चार बारा झाले ह्या पण आणि पुरुष झाले नऊ याचा अर्थ नऊ पुरुष बरोबर बारा स्त्रिया होतात काम करण्यासाठी नऊ पुरुष म्हणजे बारा स्त्रिया एवढं काम करतात आपल्याला बारा स्त्रिया आहेतच आहे मग बारा स्त्रियामध्ये पुरुष किती होते सांगा नऊ पुरुष होतील नऊ पुरुष आणि ते सात पुरुष असे सोळा पुरुष झाले नऊ पुरुष त्या बारा स्त्रियांचे झाले नऊ पुरुष आणि सात पुरुष तर उदाहरणात दिले नऊ पुरुष आणि सात पुरुष झाले बारा पुरुष तर ते काम किती दिवसात करतील आता पहा पहिलं काम केलं होतं सहा पुरुषांनी किती दिवसात चोवीस दिवसात केलं चोवीस गुणले सहा बघा एकशे चव्वेचाळीस एकच काम एकशे चव्वेचाळीस एकच काम झालं आता पुरुष आपल्याकडे सोळा आहे तर किती दिवसात काम पूर्ण होईल तर बा मग एकशे चव्वेचाळीस भागिले सोळा ते उत्तर बघा नऊ दिवस नऊ दिवसात काम पूर्ण होईल कारण ते नऊ दिवसात पूर्ण होईल रूपांतर करायचं बघा प्रमाण दिले त्याप्रमाणे सर्वांच आपण पुरुषांमध्ये रूपांतर केलं आणि त्याप्रमाणे एकच काम काढलं आणि एकच काम करून दिवस काढले चला पुढचा एक प्रश्न आहे पहा तू वारंवार येत असतो आपण घेऊतोय घेऊ वाचन वाचन करतो आधी मी नंतर सांगतो दहा टक्के मलईचे एकशे वीस लिटर दूध व आठ टक्के मलईचे दोनशे लिटर दूध एकत्र केले तर नवीन मिश्रणामध्ये मलईचे प्रमाण किती राहील असा तो प्रश्न पहिलं दोन प्रकारचे दूध आहेत पहा दूध पहिल्या प्रकारचं दूध आहे दूध आहे एकशे वीस लिटर पहिलं एकशे वीस लिटर त्याच्यात मलई आहे दहा टक्के म्हणजे पहिल्या दुधात एकशे वीस लिटर दुधामध्ये मलईचं दहा टक्के प्रमाण आहे मग एकशे वीस चे दहा टक्के ते होतात पहा बारा लिटर एकशे वीस चे दहा टक्के होतात बारा लिटर मलई होईल पहिल्या दुधामध्ये
दुसरं दूध 200 लिटर आहे बघा, दुसरं दूध 200 लिटर, दुसरं दूध 200 लिटर, त्याच्यामध्ये मलईचं प्रमाण आहे बघा, मलई त्याच्यामध्ये मलई मलईचं प्रमाण आहे 8%, म्हणजे 200 चे 8%, ते तोंडे करते बघा, 200 चे 8% म्हणजे 16 लिटर, 16 लिटर बघा, ही 12 लिटर मलई आणि ती 16 लिटर मलई, एकूण मलई, एकूण मलई 12 अधिक 16, एकूण मलई 12 अधिक 16, 12 अधिक 16 किती झालं पहा, 28 लिटर, 28 लिटर, आणि एकूण दूध झाले बघा, एकूण दूध 120 अधिक 200, जे 320 लिटर दूध झालं, म्हणजे एकत्र केलं दूध आपण 120 पहिलं नंतर 200, असं 320 लिटर दूध झालं, आणि मलई 12 आणि 16 28 लिटर झाले. आता उत्तराच्या शेवटच्या वात्रनाशी करायचं बघा, जर 320 मध्ये 28 लिटर तर टक्केवारी काढायची म्हणजे काय, 100 अशी काढायची, 320 मध्ये 28 तर 100 लिटर मध्ये किती मध्ये, हा प्रश्न शेवटचा, शेवटचा टप्प्या काय करायचं बघा, त्रैराशिक समीकरण म्हणतात त्याला, मग 320 गुणिले 1 बरोबर किती, 100 गुणिले 28, 1 ची किंमत काढायची भागिले 320 भागिले 320, हे केले बघा, 0 गेला 0 गेला, 4 8 32 4 7 28, 2 4 8 2 5 10 वर आले 35/4 आले 35/4%, याला जर भाग दिला तर ती बघा येईल 8.75, 35 भागिले 4 4 8 32 3 उरले, दशांश निरावर शून्याचा याला 4 7 28, 2 उरले 4 5 20, 8.75% नवीन मले आली पा, नवीन मले प्रमाण झालं 8.75%. खूप सारे प्रश्न आहे, खूप सारे घेऊ का वेळचा, पुढचा प्रश्न आहे काळकामे बघा, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ व बच्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो, जर अ स्वतंत्रपणे 12 दिवसात काम करत असेल, जर अस्वतंत्रपणे 12 दिवसात काम करत असेल, तर तिघे मिळून, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता मला काळ कमाई वगैरे आधारित उदाहरण आहे, एक मिनिट, आता पहा वेग गेल्याचा वरचा बघा, अ च काम झाले बघा, अ एक काम 12 दिवसात करतो, अ एक काम 12 दिवसात करतो, पुढची अट दिली बघा, कंडिशन, ब अ चा वेग किती आहे, अ चा वेग ब च्या दुप्पट आहे, म्हणजे ब ला ते काम करायला किती दिवस लागते, ब ला ते काम करायला 24 दिवस लागते, असा तो अर्थ एकूण काम करणारा, यांचं एका दिवसाचं काम काढायचं बघा, एका दिवसाचं काम म्हणजे 1/12, येत होईल 1/24, येत होईल 1/12, पूर्ण काम 12 दिवसात, 1 दिवसाचं काम 1/12, याचं दुप्पट म्हणजे तो हा दुप्पट वेगळा करतो, म्हणजे क 24 दिवसात करेल. आता क किती करतो, दोघांच्या काम एवढं काम करतो, म्हणजे क चे काम 1/12 अधिक 1/24, एवढं क काम करतो, दोघांच्या एकत्रित काम आहे एवढं, एकत्रित म्हणजे 20, बघसावी आला 24, इथं 2 12 ची 24 करायचे 2 ने भाग जाईल, 24 ची 24 करायचे 1 ने जाईल,
पहिलं दोन अधिक एक तीन बाय चोवीस आहे. तीन एक तीन, तीन आठ चोवीस, म्हणजे क किती काम करतो, एक बाय आठ काम करतो एका दिवसात. एका दिवसात अच एका दिवसाचं काम एक बाय आठ, बच एक बाय चोवीस आणि क च एक दोघांचं एकत्रित एवढं काम म्हणजे किती, एक बाय आठ आलं. आता ती ग एकत्रितपणे काम किती दिवसात पूर्ण करते, म्हणजे अ अधिक ब अधिक क हे काढायचे आपल्याला. बघा त्याचं एक बाय पाच अधिक एक बाय चोवीस अधिक क च काम एक बाय आठ, लसावी पद्धतीने बेरीज करायची. याचा लसावी भाग आहे चोवीस, बारा चोवीस आठचा लसावी चोवीस. इथं दोन नी भाग जाईल, इथं एक नी, इथं तीन नी, इथं येईल दोन अधिक एक अधिक तीन, सहा बाय चोवीस. सहा इथं सहा असावी चोवीस, एक बाय चार म्हणजे किती, एक बाय चार म्हणजे एक दिवसात काम झालं. मग संपूर्ण काम किती दिवस लागते त्यांना, चार दिवसात ते काम पूर्ण करते. चार दिवसात पुढचे एक प्रकार घेऊ आपण, एक उदाहरण घेऊ आपण थांबू. एक उदाहरण घेऊ आपण प्रमाणाच. एका वसतिगृहात 150 मुलांना 45 दिवस पुरे एवढे धान्य आहे. 10 दिवसानंतर 25 मुले घरी सुट्टीला गेली, तर आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक धान्य त्या मुलांना किती दिवस पुरेल, असा तो प्रश्न. प्रश्न सोपा वाटतो पण एवढं काही सोपा नाही तो प्रश्न, किसकडे थोडासा काही प्रमाण मध्ये येत नाही पाहते. तर 150 मुलांचं खाद्य आहे 45 दिवसांच, तर बघा 150 मुलांना 45 दिवस पुरेल एवढं धान्य पस्तीला आहे. 145 गुणिले 50 45 ह्या आपण गुणाकार करू, बघा ते धान्य किती येते ते पाहू आपण. ते बघा 6750 एकच धान्य येईल, क्विंटल नाही किलो नाही, एवढे बघा 101 धान्य शिल्लक सगळं अगोदर 101 धान्य एवढं आहे. आता 10 दिवस सर्व कोण हजर होते, हे धान्य संपले, धान्य संपले किती दिवस संपलं ते 10 दिवस वापरलं, म्हणजे 150 गुणिले 10 दिवस वापरलं म्हणजे एवढं धान्य संपलं. एकच धान्य याला क्विंटल नाही काय, एकच धान्य 150 गुणिले 85 एकूण धान्य एवढं होतं. एक धान्य एक 10 दिवसामध्ये 150 त्याचे खर्चे होईल एवढं धान्य संपलं. मग बाकी धान्य राहिले बघा, बाकी धान्य 6750 वजा 1500 शून्य पाच दोन आणि तरी पाच एवढं एकच धान्य शिल्लक राहिलं, 5250. आता विद्यार्थी 25 गेले म्हणजे विद्यार्थी फक्त राहिले 25 विद्यार्थी राहिले, तर 125 जणांना हे धान्य किती दिवस पुरेल असा तो प्रश्न. मग बघा 5250 भागिले 125 करायचं, हा इकडच्या गेलं बघा 42 दिवस, 42 दिवस हे धान्य त्यांना पुरेल. चला ठीक आहे थांबू आपण. बाप कसा थांबू आपण. धन्यवाद सातपुते सर. आज सातपुते सरांनी आपल्याला संख्यांवरील क्रिया यातील गुणोत्तर प्रमाण व चलन काळ काम वेग या